हो कसे आहात सगळे? रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना? रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार. चला तर मग ऐकूया. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आज आहे 12 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपले दिन विशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिन विशेष हे सत्र. 1993 M.N. Venkatachalaiah यांनी भारताचे 25वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1502 लिस्बन पोर्तुगाल येथून वास्को द गामा भारताच्या दुसऱ्या सफारीवर निघाला होता. 1949 गुंडप्पा विश्वनाथ यांचा जन्म झाला. ते शैलीदार फलंदाज होते. 1881 ॲना पावलोवा यांचा जन्म झाला. त्या द डाईंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना होत्या. त्यांचा मृत्यू 23 जानेवारी 1931 झाला. आजच्याच दिवशी 1920 प्राण कृष्ण सिकंद उर्फ प्राण यांचा जन्म झाला. ते चित्रपट अभिनेता होते. त्यांचा मृत्यू 12 जुलै 2013 रोजी झाला. 1876 थुंगतेन गॅसो यांचा जन्म झाला. ते 13वे दलाई लामा होते. त्यांचा मृत्यू 17 डिसेंबर 1933 झाला. आजच्याच दिवशी 1871 चार्ल्स फियरी तथा दीनबंधू अँड्र्यूज यांचा जन्म झाला. ते इंग्लिश मिशनरी आणि महात्मा गांधींचे जवळचे मित्र होते. तसेच ते समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यांचा मृत्यू 5 एप्रिल 1940 रोजी झाला. 1824 मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला. ते संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक होते. त्यांचा मृत्यू 31 ऑक्टोबर 1883 अजमेर येथे राजस्थान येथे झाला. 1809 चार्ल्स डार्विन यांचा जन्म झाला. ते उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 19 एप्रिल 1882 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1809 अब्राहम लिंकन यांचा जन्म झाला. ते अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 15 एप्रिल 1865 रोजी झाला. 1804 हेनरिक लेन्स यांचा जन्म झाला. ते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 10 फेब्रुवारी 1865 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1742 बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म झाला. ते पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुसद्दी होते. 2001 भक्ती बर्वे यांचा मृत्यू झाला. त्या अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म 10 सप्टेंबर 1948 रोजी झाला. 2000 विष्णूअण्णा पाटील यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते सहकार क्षेत्रातील नामवंत नेते होते. आजच्याच दिवशी 1998 पद्मा गोळे यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. त्या कवयित्री होत्या. त्यांचा जन्म 10 जुलै 1913 रोजी झाला. 1804 एम्युन्युएल कांट यांचा मृत्यू झाला. ते जर्मन तत्ववेत्ता होते. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1724 रोजी झाला. 1794 पेशवाईतील मुसद्दी महादजी शिंदे यांचा वानवडी येथे मृत्यू झाला. त्यांचा जन्म 1730 झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 98 86 98 80, म्हणजेच 8698 8698 80. ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.